खाऊ घालशील तर पोरगा आजारी पडणारच ना उत्पादने। नाश करते पिकाचे उत्पादन वाढवून जमिनीला सुपीक बनवते निरोगी आरोग्यासाठी विजया ऍग्रोची जैविक उत्पादने यंदा जास्त पाऊस झाल्यामुळं सेंद्रिय कांद्याचं पीक वाया गेलं तर खर्चही अंगावर पडला त्यामुळं कोरोनाच्या महामारीत तुम्ही सांगा आम्ही शेतकऱ्यांनी कसं जगायचं अशा व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील हिवरगाव पठार येथील ताराबाई उगले बाळासाहेब वनवे यांसह शेतकऱ्यांनी मांडल्यात हिवरगाव पठारसह आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी पावसाळ्यामध्ये सेंद्री लाल कांद्याचं पीक घेत असतात त्यामुळं याही वर्षी ताराबाई उगले यांनी दीड ते दोन महिन्यांपूर्वी आपल्या सव्वा एकर शेतीमध्ये कांदा लागवड केली खत औषध फवारणी मजुरी असा एकूण त्यांचा सत्तर हजार रुपये खर्च झाला सुरुवातीला कांद्याचं पीक अतिशय चांगलं होतं त्यामुळे यावर्षी आपल्या कांद्याचे चांगले पैसे होतील अशी अपेक्षा ताराबाई उगले यांना होती मात्र मध्यंतरी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण कांदा पीक पाण्याखाली गेलं तर या कांद्याला जास्त पाणी सहन होत नसल्यामुळे कांद्याच्या मुळ्या सडून गेल्या आणि आज संपूर्ण कांद्याचं पीक वाया गेलंय साधा खर्चही फिटला नसून उलट सत्तर हजार रुपये अंगाशी आलेत त्यामुळं ताराबाई यांनी डोक्यालाच हात लावलाय माझ्यासारखीच परिस्थिती इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही झालीय यावर्षी पावसानं काहीच ठेवलं नाही अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांच्या पिकांची झाली आहे मात्र शासनानं पंचनामे देखील केले नाहीत आधीच एकामागून एक संकटांनी शेतकरी बेजार झालाय त्यात कोरोनासारखी महामारी आली त्यामुळे शेतकऱ्यानं जगावं की मरावं अशी व्यथा ताराबाई उगले यांनी मांडली आहे कांदे लावल्यापासून काहीच हे नाही झाली पाण्याने पाऊस आला सगळा कांदा फुकट गेला काय करावा खर्च करून वाईटता गालाय फार हे लोक काय काय विचार करीना काय करावं आम्ही शेतकऱ्यांनी हिवरगाव पठार परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे सेंद्रिय कांद्याच्या पिकांचं पूर्णपणे नुकसान झालंय जवळपास एक एकर कांद्यासाठी शेतकऱ्यांना साठ ते सत्तर हजार रुपये खर्च करावा लागतोय त्यात पुन्हा शेतकऱ्यांनी तीन ते चार हजार रुपये किलोनं कांद्याचं बी खरेदी करून रोपं टाकली मात्र तीही पावसानं वाया गेली आहेत त्यामुळे आज शेतकऱ्याची प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झालीय वास्तविक पाहता शासनानं पंचनामे करणं गरजेचं होतं असं यावेळी शेतकरी बाळासाहेब वनवे यांनी म्हटलंय आमच्याकडं ह्या अवकाळी पावसामुळं पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आमच्याकडं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बाजऱ्यांचं पण नुकसान झालं त्यामध्ये कोरोनाचा आजार त्याच्यामुळं पण काही खूप नुकसान झालं शेतामध्ये कांदे लावले कांदे पावसामुळं ना त्याला पीळ पडून आणि कांदे पण गेले एकरी जवळजवळ सर्वसाधारण साठ सत्तर हजार रुपये खर्च झाला तरी ते पीक हातात येण्याजोगत राहिलेलं नाही आहे कांद्याचे रोपं टाकले तीन हजार चार हजार रुपये किलोचं बी घेतलं ते रोपं पण गेले खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची आणि ह्या काळामध्ये आज शेतकऱ्याचं जाण म्हणजे जा तयार नाही कोणी असं का शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे तरी या बाबतीमध्ये कुणीतरी असा विचार करावा शासनाने विचार करावा कुठल्याही प्रकारचा पंचनामा वगैरे झाला नाही आणि शेतकऱ्यांशी खूप हाल आहे दुधाला बाजार नाही त्याच्यात कांद्याचं नुकसान खूप म्हणजे जगाव कमारावा अशी परिस्थिती आमच्या पठार भागामध्ये झालेली आहे आणि आमच्या पठार भाग हा कांद्याच्या याच्यावर शेतकऱ्यांना थोडेसे शे पैसे मिळतात परंतु ह्या वर्षी शेतकऱ्यांचे जवळजवळ एका एकरामध्ये साधारण एक शेतकरी एक एकर एक कांदा लावतो असे दोनशे शेतकरी आमच्याकडे आहेत तरी ह्या एकही एक रुपया शेतकऱ्याला मिळेल असं नाही खिशातले कर्ज काढून लोकांनी पैसे खर्च केले आणि काही मिळणार नाही ह्या असं आम्हाला आता दिसून ला आहे पठार भागामध्ये सेंद्री लाल कांद्याचं पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं तर पठार भागाला सेंद्री कांद्याचं आगार असंही म्हटलं जातं मात्र यंदाच्या वर्षी मुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं करून टाकले त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय तेव्हा मायबाप सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागलेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव